ॲम्ब्युलन्स आणि पोलीस कर्मचाऱ्यांची ही धावपळ सुरू आहे ती एका वेगळ्याच गोष्टीसाठी. सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांचे स्वीय सहाय्यक सुनील क्षीरसागर यांचा दुचाकीवरून घरी जाताना अपघात झाला. या अपघातामध्ये क्षीरसागर गंभीररित्या जखमी झाले. चार दिवसांच्या अथक प्रयत्नांना यश न आल्यानं डॉक्टरांनी त्यांना मेंदू मृत अर्थातच ब्रेनडेड घोषित केलं. क्षीरसागर कुटुंबियांना अवयवदानाबद्दल सांगितलं, त्यांचं समुपदेशन केलं आणि ते कुटुंबीय देखील खूप मोठ्या धीराने त्याला तयार पण झाले. श्री क्षीरसागर यांचं लिव्हर, त्याचबरोबर दोन्ही किडनीज आणि डोळे, दोन्ही डोळे असे आपल्याला अवयवदानामध्ये मिळालेले आहेत. त्याचा फायदा हा डायरेक्ट 5 लाभार्थी रुग्णांना झालेला आहे. सुनील क्षीरसागर हे मनपा आयुक्तांचे स्वीय सहाय्यक होते. त्यांनी सर्वसामान्य लोकांना कायमच सहकार्य केलं. अतिशय निगर्वी आणि सहकार्यासाठी तत्पर असलेल्या सुनील यांनी मरणोत्तर अवयवदानाची इच्छा व्यक्त केली होती. 4 दिवसांनी एवढं त्रासात होतो पण नको वाटलं करायला. पण परत मी निर्णय घेतला, मुलाला विचारलं. मुलगा म्हणला, आई पप्पांना समाजसेवेची आवड होते. त्यांनी ऑफिसमध्ये असताना आयुष्यभर लोकांची कामं केली आहेत, कुणालाही नाही म्हटलेले नाही आहेत. आपण पप्पाचे अवयवदान करू म्हटलेत त्यांनी. सुनील हे मितभाषी आणि सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असत. कोणालाही कसलीही अडचण असली तरी सुनील त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री सुद्धा धावून जात. या कॉलनीमधले लोक प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंतच्या तोंडात एकच गोष्ट होती की सगळ्यांना मदत करणारे आणि सगळ्यांशी प्रेमाने वागणारे म्हणजे क्षीरसागर भाऊ. त्यांच्यासारखा हिरा या जगात कुठेही सापणार नाही. आणि खरोखरच त्यांनी जे दान केलेलं आहे, शरीराचं दान केलेलं आहे, ते अमोल असं दान आहे. बहुत आभारी आहे सर, वो घर के डिसिजन लिए बहुत उनके लिए तो बहुत आभारी आहे. पण जितना बोले उतना कमी आहे उनके लिए. सोलापुरातून शासकीय रुग्णालयामधून आतापर्यंत 3 मोहिमा राबवल्या गेल्या, ज्यामध्ये 2 मोहिमांमध्ये तर हृदयासहित सर्व अवयवदान झालं. सुनील क्षीरसागर यांच्या कुटुंबियांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय निश्चितच क्रांतिकारी आणि माणुसकी जिवंत ठेवणारा आहे. सुनील क्षीरसागर यांचं अवयवदान हे केवळ तेव्हाच यशस्वी होऊ शकतं जेव्हा समाजातील लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या नातेवाईकांचं अवयवदान करू शकतील आणि तीच खरी त्यांच्या अवयवदानाबद्दलची कृतज्ञता ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.